शेतातली काळी माती म्हणजे आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठी आई। काळ्या मातीत रोप उगवतं, पीक फुलतं, बळीराजा सुखी होतो। माती शेतीलाच नाही तर सगळ्या जगाला जगवते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, पण काळ बदलतो, परिस्थिती बदलत जाते आणि त्यासोबतच शेती करण्याच्या पद्धतीतही बदल होतो। विज्ञान आणि तंत्रज्ञानाने पारंपरिक शेतीमध्ये असे अनेक बदल केले आहेत ज्यामुळे शेतीची कामं सोपी, सोयीस्कर आणि चांगली झाली आहेत। यातील एक बदल म्हणजे मातीविना शेती, होय म्हणजेच हायड्रोपोनिक शेती। हा विषय नेमका काय तेच आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत। नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन। तर नियंत्रित हवामानात मातीशिवाय वनस्पती वाढवण्याच्या तंत्रज्ञानाला हायड्रोपोनिक्स असं म्हणतात। हायड्रोपोनिक्समध्ये शेती पाणी, वाळू आणि खडीमध्ये केली जाते। या तंत्रात पीक पाण्याद्वारे आणि त्याच्या पोषण स्थितीद्वारे वाढवलं जातं। आजकाल अनेक ठिकाणी अशी शेती केली जाते जिथे सुपीक माती उपलब्ध नसते। हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून इमारतीच्या छतावर मुंबईसारख्या जमिनीची कमतरता असलेल्या ठिकाणी शेती सहज करता येते। या प्रकारच्या शेतीमध्ये पारंपरिक शेतीच्या तुलनेत केवळ 10% पाणी लागतं। या पद्धतीत वनस्पतीला फक्त 3 महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता असते, त्या कोणत्या तर पाणी, प्रकाश आणि पोषक तत्व। हायड्रोपोनिक पद्धतीचा वापर करून जमिनीच्या वरच्या बाजूला शेती केली जाते। त्यासाठी मातीऐवजी वाळलेल्या नारळाच्या सालीपासून बनवलेले विशिष्ट पदार्थ वापरले जातात, ज्याला कोकोपीट असं म्हणतात। या पद्धतीनं घेतलेल्या पीक तंत्राने लागवड करून तुम्ही शिमला मिरची, कोबी, बटाटा, गुलाब, कारलं, काकडी, पालक, टोमॅटो, धने, मिरची, तुळस आणि इतर अनेक फळभाज्या वाढवू शकता। भारतातील केंद्र आणि राज्य सरकारने हायड्रोपोनिक्समध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांसाठी भांडवली खर्चावर सबसिडी देणं सुरू केलं आहे। अनुदान राज्यानुसार बदलतंय। अलीकडेच महाराष्ट्र शासनानं पशुखाद्य वाढवण्यासाठी हायड्रोपोनिक्सचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना 50% अनुदान दिलं आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून म्हणजे NHBकडून प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्रपणे अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। त्याच्या संबंधित राज्याचा तपशील मिळवण्यासाठी शेतकऱ्याला NHBच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि त्यांच्या राज्यात उपलब्ध असलेल्या सबसिडी आणि योजना शोधाव्या लागतील, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल। सिटी ग्रीन्स ही भारतातील एक मोठी हायड्रोपोनिक्स कंपनी आहे जी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिली जाणारी हायड्रोपोनिक सबसिडी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यास मदत करते। पॉलीहाऊसमध्ये शिमला मिरची, टोमॅटो किंवा काकडी यासारखी फळं आणि भाजीपाला पिकवण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। या अनुदानाअंतर्गत सरकार शेतकऱ्याला खर्चाच्या 50% एवढी रक्कम देतं। या अनुदानासाठी बँकेचे कर्ज घेणं आवश्यक आहे आणि याशिवाय लागणाऱ्या कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यास देखील सिटी ग्रीन्स मदत करतं। हरिद्वारमध्ये लवकरच सिटी ग्रीनचा एक प्रकल्प येणार आहे जो या भागातील सर्वात विकसित हायड्रोपोनिक्स प्रकल्प असेल। 1 एकर परिसरात हा प्रकल्प उभारला जाणार आहे। यामध्ये हिवाळ्यात शिमला मिरची आणि उन्हाळ्यात इंग्रजी काकडीची लागवड केली जाईल। तांत्रिक दृष्टिकोनातून हा एक अत्यंत विकसित प्रकल्प आहे ज्यामध्ये मशीनद्वारे काम केली जातील। झाडांना पाणी केव्हा द्यायचं, खत कधी द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, फॉगर केव्हा चालवायचा, पॉलीहाऊसचे पडदे कधी वर करायचे आणि कधी खाली करायचे, असे मानवी निर्णय सिटी ग्रीन्सने विकसित केलेल्या ऑटोमेशन तंत्रज्ञानाद्वारे घेतले जातील। त्यामुळे पीक वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल। याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, या नवीन तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा।